आपण पाहत आहात डेली रिपोर्टर मराठी, झी मराठीची मालिका तुझ्यात जीव रंगला-मध्ये अखेर माधुरी आणि सनीदाचा विवाह सोहळा पार पडतो. मात्र याच दरम्यान राणाला पोलीस स्टेशन मधून फोन येतो आणि बुवा त्याला म्हणतात की त्या अक्काचा फोन ऍक्टिव्ह झाला होता आणि लोकेशन तुझ्याच गावचं आहे. आता राणाला अक्का म्हणजेच माधुरीवर संशय येणार का? तिकडे माधुरी आणि सूरजचं लग्न लागतं आणि माधुरीचा फोन वाजू लागतो. त्याच वेळेस राजलक्ष्मी माधुरीला म्हणते की काकी तुझा फोन वाजतोय आणि माधुरी घाबरून जाते. आता माधुरीचं सत्य सर्वांसमोर येईल का हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. दरम्यान या मालिकेच्या मागील भागामध्ये आपण पाहिलं की अंजली जेव्हा माधुरीला सांगते की तुझा भाऊ आम्हाला भेटला होता आणि तो तुझ्याविषयी काही सांगत होता, तेव्हा माधुरी तिला म्हणते की तुम्ही माझ्यावर संशय घेतला त्यामुळे मी हे घर सोडून जातीये. तितक्यात निवृत्ती मामा तिथे येतो आणि तिला समजावतो. माधुरी सुद्धा सर्वांसमोर असं दाखवण्याचा प्रयत्न करते की तिला वाईट वाटलेलं नाहीये. आणि माधुरी आणि सनीदाच्या लग्नाचा मेहंदीचा सोहळा सुरू होतो. या मेहंदीच्या सोहळ्यात अंजली, राणा आणि सर्वच जण सहभागी होतात आणि सर्वच खूप आनंदी असतात. आता माधुरी नक्की किती डेंजर बाई आहे हे सर्वांना लग्नानंतर कळेल का? आणि आता हा लग्न सोहळा आटोपला आहे त्यामुळे माधुरी आता वाड्यावरती संपत्तीचा आपला अधिकार दाखवेल का हे पाहणं देखील तितकंच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तुझ्यात जीव रंगला या मालिकेच्या अपडेटसाठी डेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि हो, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा.